आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी रावसाहेब पाटील, चांद शिरदवाड येथे जैन समाजाच्या वतीने जाहीर सत्कार. दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल रावसाहेब पाटील यांचा चांद शिरदवाड येथे जाहीर सत्कार करण्यात आला. येथील समस्त जैन समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने अरिहंत सौहार्दचे संस्थापक अध्यक्ष सहकार नेते रावसाहेब पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर महावीर पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. यावेळी दत्तचे संचालक श्रेणिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य समीर चाऊस, ग्रामपंचायत अध्यक्षा वीरश्री पाटील, उपाध्यक्षा शाहिरा मुजावर, माजी तालुक पंचायत अध्यक्षा शाहिदा मुजावर, जीवनदार फिरगन्नावर, अण्णा पोलीस पाटील, कुमार पाटील, बाळासाहेब मठ्ठे पाटील, अॅडव्होकेट रावसाहेब पाटील, ए के पाटील, किरण कांबळे, श्रीकांत कांबळे, इकबाल मुजावर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत डी जी मुजावर यांनी केले तर आभार अभिजित लडगे यांनी मानले. मानकर न्यूज साठी चांद शिरदवाड हून कृष्ण आरगे. सुद्धा सांगितलं नव्हतं की अजेंडावर अध्यक्षाची निवड आहे. घरी फोन केल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं असं कसं आज कोणाला माहित नाही, कारण मी कोणाला तर द्यावं आणि ते मुक्त व्हावं, कारण मी सगळ्यात बेंगळुरूचे वगैरे तिन्ही स्टेट लेवल होतो, त्या तिन्ही कमिटीला मी राजीनामा दिला, कारण प्रकृती त्यामुळं होत नाही मला, त्यामुळं हे सोडावं म्हटलं तरी त्यांनी काय ऐकलं नाही की हे आमचं सभा हे कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा तीन राज्यामध्ये विखुरली आहे आणि तिन्ही राज्याशी संबंध असलेले दुसरे व्यक्ती बसवा आणि तुम्ही रिटायरमेंट पाहा म्हणून मला सांगितले. ते गोष्ट जरा अशक्य झाली आणि तुम्ही त्या अध्यक्ष खुर्चीवर बसा आणि सगळं काम करतो म्हणताना स्वीकारण्याची पाळी. ही गोष्टासाठी परत एकदा कर्नाटकातून सलग तीन वेळा अध्यक्ष झाला पायाचा मान तो प्रथम मला दिल्याबद्दल आभार आहे. दुसरी एक गोष्ट, तिथं बोलताना सैनिक पाटलांनी खंत व्यक्त केली की त्यांच्या कामावर, हे मला माझ्यासमोर त्यांनी बरेच वेळा बोलले तर त्याच्यावर मी काय जास्त भाष करणार नाही, पण त्यावेळी ते कृतीत आणण्याचं काम मी माझ्या अध्यक्ष म्हणून मी करतो म्हणून तेवढंच त्यांना ग्वाही देतो आणि तुमच्याजवळ जे कागदपत्रे पुरावे असतील त्यांनी द्या आणि ते बाबू ग्रंथ प्रकाशन म्हणून आमचे सेपरेट संस्था आहे ते पुस्तक प्रकाशन करण्याची सभेची त्याच्याकडे ते सुपूर्द करतो. दुर्दैवाने त्याचे चेअरमन